डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील रमाई आंबेडकर अल्पसंख्याक मुलीच्या वसतिगृहात त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त तैलचित्राचे अनावरण आज कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले आणि कुलसचिव डॉक्टर भगवान साकळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी वसतिगृहातील विद्यार्थिनींनी रांगोळी काढून तर काहींनी नारी शक्तीबाबत घोषवाक्य लिहून माता रमाई यांना अभिवादन केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील रमाबाई आंबेडकर मुल अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह येथे आज रमाबाई आंबेडकरांच्या तैलचित्राचं अनावरण करण्यात आलेलं आहे एकशे पंचवीसव्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित केलेला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय प्रोफेसर कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवलेसर हे होते प्रमोद येवलेसरांच्या हाताने रमाबाई आंबेडकरांच्या तैलचित्राचं हे अनावरण केलेलं होत केलेलं आहे याप्रसंगी माननीय कुलसचिव भगवान साखळेसर अधिष्ठाता आ, वाल्मिक सरोदे सर उपस्थित होते तसेच लेखा अधिकारी कार्यकारी अभियंता हेही या आणि आमचे विद्यार्थी विकासचे जे अधिकारी आहेत मुश्तजीब खान सर हेही यावेळी उपस्थित होते त्याचबरोबर इथल्या ज्या सर्व विद्यार्थिनी होत्या त्याही उपस्थित होत्या आम्ही रमाबाई जयंतीच्या निमित्ताने दरवर्षी जो आहे सात दिवस आम्ही कार्यक्रम घेत असतो त्यानिमित्ताने आम्ही वेगवेगळ्या ह्या स्पर्धा घेत असतो मग वक्तृत्व स्पर्धा असेल स्लोगन असेल चित्रकला असेल रांगोळी आहे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे यासारख्या ज्या एक पात्री प्रयोग असतील मुलींसाठीचे आम्ही हे कार्यक्रम घेतो आणि त्या कार्यक्रमामध्ये आम्ही संध्याकाळी जे आहे कार्यक्रमाचं वितरण करत असतो आणि हा मोठा कार्यक्रम मुलींसाठी होत असतो ह्या कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की मुलींना रमाईचं जे महत्त्व आहे ते कळलं पाहिजे रमाई कोण आहे त्यांचं कार्य काय आहे आपण एका साच्यामध्ये रमाईंना बघतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पत्नी म्हणून रमाईंकडे बघतो पण रमाईंचं जे कार्य आहे त्याच्यावर एक कार्यकर्ती म्हणून आपण त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे एक जी स्त्रीत्वाची चौकट आहे त्याग मूर्ती रमाई जे बिरुद्ध आपण लावतो तर त्यांनी कशा खंबीरपणे आपल्या मुलांचं जे आहे दुःख पचवलेलं आहे ते आपण या याच्यामधून त्यांना सांगत असतो किंवा कशी साथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी दिलेले आहे शिक्षणासाठी त्यांचा जो संघर्ष आहे एक स्त्री म्हणून नाही तर एक खंबीर स्त्री म्हणून त्यांच्याकडे बघितलं पाहिजे आणि हे सगळ्या समस्त विद्यार्थिनींना कळलं पाहिजे की त्यांचा जो संघर्ष आहे आणि त्यांचा जो कार्यकर्तृत्व आहे तर त्यांनी त्या पद्धतीने काम केलं पाहिजे त्यासाठी ही जयंती आम्ही मोठ्या उत्साहाने सात फेब्रुवारी रोजी आम्ही साजरी करतो धन्यवाद मी डॉक्टर अश्विनी मोरे इथली अधिक्षिका रमाबाई आंबेडकर मुलींचे वस्ती अल्पसंख्याक मुलींचे वस्तीगृह येथील मी अधीक्षिका आहे